स्वच्छतेचा ध्यास झी 24 तास या उपक्रमाला संपूर्ण वारी दरम्यान वारकऱ्यांनी दिंड्यांनी अनोखा असा प्रतिसादही दिलेला आहे. अनेक वारकऱ्यांनी त्याचप्रमाणे कित्येक गावातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या वारी दरम्यान शपथ घेऊन तिने स्वच्छतेची शपथ घेतलेली आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा हा उपक्रम राबवला गेला आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे. स्वच्छतेचा ध्यास झी 24 तास आणि त्याचबरोबर आपलं गाव स्वच्छ गाव या दोन संकल्पना झी 24 तासनं यंदा या आषाढी राबवल्या. स्वच्छतेचा ध्यास झी 24 तास या उपक्रमाअंतर्गत आता विजेत्या दिंड्यांना विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. वारीमध्ये आपण नेहमी भजन कीर्तन वेगवेगळ्या संतांच्या ओव्या आपण नेहमीच ऐकतो, पण एक टीका वारीमध्ये थोडीशी आपल्याला नेहमी ऐकण्यात येते की वारीमध्ये थोडीशी स्वच्छता तितकीशी पाळली जात नाही. पर्यावरणविषयी जे संतांनी अगदी 600-700 वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं आहे की झाडं जगवली पाहिजे, झाडं लावली पाहिजे, पण याचं कुठेतरी आपण कमी पडतो आहोत हे सगळ्यांना आपल्या सगळ्यांना मान्यच आहे. म्हणूनच झी 24 तास खरं तर एक पहिली मराठी 24 तास न्यूज असणारी वाहिनी आहे. मुख्यमंत्री साहेबांना खरं माहिती आहे की वेगवेगळे जे प्रयोग आहेत आपले झी 24 तासमधले की फ्रेंडली गणेश असेल किंवा संघर्षाला अविश्वास असेल किंवा पडद्यामध्ये अनेक जे हिरो असतात जे आपल्याला पडद्यावरती काम करताना दिसत नाही तशा प्रकारे आपण हिरोंची अनेक ठिकाणी सत्कार सोहळे करतो. मात्र आपला अनन्य पुरस्कार सोहळा जो आहे की त्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये आपण अशीच व्यक्तिमत्व समोर आणतो की जी याआधी बरेचदा तुम्ही पडद्यासमोर पाहिलेले नसतात. म्हणूनच पर्यावरणाविषयी जागर करायचा आपला हे हा एक उद्देश घेऊन ही एक संकल्पना राबवून झी 24 तासने यंदाच्या वारीमध्ये की जसं की पहिल्यांदा जे चॅनल आहे झी 24 तासद्वारे आपण पहिल्यांदा स्वच्छतेचा ध्यास झी 24 तास आणि आपलं गाव स्वच्छ गाव हे दोन उपक्रम राबवण्याचा जेव्हा ही संकल्पना झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी संकल्पना जेव्हा ही समोर आणली त्यावेळी खरं तर आम्हा सगळ्यांनाच एक वेगळ्या प्रकारचं आपण काहीतरी करतो आहोत. कारण आपण वर्षानुवर्ष वारी करतो, आपल्यापैकी अनेक पिढ्या आहेत की 5-5, 6-6 पिढ्या आपण बघतोय की वारी करण्यात प्रत्येकजण वारीला आपण हजेरी लावतोच लावतो. मात्र एक अशी वारी करूया जेणेकरून देवालाही स्वच्छता आवडते म्हणून हाच एक ध्यास घेऊन डॉक्टर उदय निरगुडकर यांनी ही संकल्पना समोर आणली आणि त्याच्याचद्वारे की पहिल्या दिवसापासून आपण मला सांगायला खरं तर खूप आनंद होतो की वारीच्या देहूपासून किंवा आळंदीपासून जी सगळी गावं आहेत आपल्या पंढरपूरपर्यंतची प्रत्येक गावामध्ये याविषयीची चर्चा म्हणा किंवा याविषयीचा जागर म्हणा की वेगळी या यंदाच्या वारीमध्ये आपण स्वच्छतेविषयी जागर करतो आणि त्याला की पुढच्या गावांकडनं किंवा ज्या ज्या गाव जे स्थानिक ग्रामस्थ आहेत जेव्हा वारीमध्ये दाखल होणारा प्रत्येक वारकरी आहे खूप चांगला आपल्याला पाठिंबा सपोर्ट मिळालेला आहे. आणि म्हणूनच यंदाची वारी आम्हा सगळ्या टीमच्या दृष्टीने वेगळी ठरलीच ठरली. मात्र प्रत्येक वारकरी जेव्हा बोलायचा की आपण स्वच्छतेविषयी बोलायचा किंवा जनजागृतीविषयी पर्यावरणाच्या जनजागृतीविषयी बोलायचा त्याचं एक वेगळं समाधान यायचं. आणि म्हणूनच पहिल्यांदा एक सर्वोत्कृष्ट दिंड्या की दिंड्यांचे निकष आपण असे ठेवले होते की कीर्तन भजन हे तर असणारच आहे, त्याचा ध्यास आपण वर्षानुवर्ष भजन आपण करतोच आहोत. मात्र त्याचबरोबर जो ध्यास आपण स्वच्छतेविषयी जी दिंडी घेईल किंवा जे पर्यावरणाविषयी झाडांविषयी जी दिंडी अधिक प्रामाणिकपणे बोलेल त्यांचा आपण एक प्रातिनिधिक सत्कार आपण या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे. आणि मुख्यमंत्री साहेब जे की अशा विषय सामाजिक उपक्रमांना नेहमीच साथ देतात, आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थिती लावतात, म्हणून मी खरं तर त्यांचे खूप झी 24 तासच्या वतीने आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि आमचे प्रतिनिधी पंढरपूरचे सुपुत्र आहेत सागर कुलकर्णी यांना मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करण्याची विनंती करतो. स्वच्छतेचा भंग गाऊ धरू संत संग सोबती झी 24 तास खरा वारकरी सोबती झी 24 तास खरा वारकरी आली स्वच्छतेची वारी आली स्वच्छतेची वारी
शौचालय सक्तीचे प्रत्येकाच्या घरी स्नान करा नियमित ने मरीत खरी हात पाय स्वच्छ धुवनी देह पूजा करी रे हात पाय स्वच्छ धुवनी देह पूजा करी भक्ता घरी देव माझा करी तो साकरी भक्ता घरी देव माझा करी तो साकरी आली स्वच्छतेची वारी आली स्वच्छतेची वारी विल्हेवाट कचऱ्याचे उच्चाटन शहराचा थाट दुर्गंधीची लाट देवा वाटते भिखारी दुर्गंधीची लाट देवा वाटते भिखारी स्वच्छ भाव घेऊन या झाड तो सरी स्वच्छ भाव घेऊन देवा झाड तो सरी आली स्वच्छतेची वारी आली 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 स्वच्छतेची वारी संकल्पाचा दीप सोडू चंद्र भागे तिरी स्वच्छतेचा ज्ञान मंत्र गाव घरो घरी होईन मी पावन देवा जाईन पंढरी रे होईन मी पावन देवा जाईन पंढरी चालता चालता साऱ्या दिंड्यांचा सन्मान या कार्यक्रमामध्ये होणार आहे. तसंच इथे उपस्थित दिग्गज मंत्र्यांचं स्वागत केलं जात आहे या कार्यक्रमामध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजय देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, तसंच स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. भाजपा नेते एकनाथ खडसे तसंच महादेव जानकर हे देखील उपस्थित आहेत या कार्यक्रमाला. हा कार्यक्रम पंढरपूरमध्ये पार पडतो आहे. यावेळी स्वच्छता राखणाऱ्या आणि पर्यावरणविषयक जागृती करणाऱ्या दिंड्यांचा सन्मान केला जाणार आहे. प्रथमच अशा प्रकारची मोहीम उपक्रम राबवला जातो आहे वारीमध्ये. झी 24 तास या वृत्तवाहिनीनं यात पुढाकार घेतलेला आहे. स्वच्छतेचा ध्यास झी 24 तास या उपक्रमाला वारकऱ्यांनी देखील तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. संपूर्ण वारी दरम्यान स्वच्छता राखणाऱ्या पर्यावरणविषयक जागृती करणाऱ्या दिंड्यांचा सन्मान आता या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केला जाणार आहे. या कार्यक्रमाला दिग्गज मंत्री उपस्थित आहेत. मंत्र्यांचं स्वागत केलं जात आहे. दोन्ही पालख्यांमधून प्रत्येकी 4 दिंड्या निवडण्यात आलेल्या आहेत आणि यांचा सन्मान आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला जाणार आहे. स्वच्छ दिंडी पुरस्कार दिला जाणार आहे. जेता दिंड्यांचा गौरव सोहळा हा पंढरपूरमध्ये रंगतो आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज मंत्री उपस्थित आहेत. स्वच्छतेचा ध्यास झी 24 तास या उपक्रमाअंतर्गत विजेत्या दिंड्यांचा गौरव केला जाणार आहे. सोहळ्यामध्ये आपण एक प्रतिज्ञा केली होती सर्वांनी मिळून, म्हणजे आम्ही ज्या ज्या गावी जायचो त्या जागी एक स्वच्छतेची प्रतिज्ञा होती. तर मी फक्त म्हणजे ह्या प्रतिज्ञेला प्रत्येक गावात अगदी खूप छान प्रतिसाद मिळाला आणि तसंच आम्हाला आश्वासन देण्यात आलं की आमचा गाव आम्ही स्वच्छ ठेवू. फक्त मी सगळ्यांना विनंती करतो की आपण ही प्रतिज्ञा सगळेजण पुन्हा एकदा इथं म्हणूया. मी मायबाप विठुरायाला स्मरण शपथ घेतो की
पंढरीच्या वारीच्या या आनंद सोहळ्यात स्वच्छतेचा मंत्र जपण्याचा प्रयत्न मी करेन. मी स्वतः अस्वच्छता करणार नाही आणि इतर कोणालाही करू देणार नाही. पांडुरंगाचा पालखी सोहळा, पालखी मार्गावरील प्रत्येक गाव आणि गावाचा परिसर स्वच्छ राहावा मनापासून काळजी घेईन. पान तंबाखू खाऊन रस्त्यात कुठेही थुंकणार नाही. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणार नाही. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून तो नजीकच्या कचरा कुंडीत टाकेल. रस्त्यात घाण दिसली तर त्याची माहिती तत्काळ स्वच्छता कर्मचाऱ्यांना देईल. ज्या सल्लीनतेने मी पांडुरंगाची सेवा करतो त्याच तल्लीनतेनं साफसफाई ठेवण्याचा प्रयत्न मी करेन. यंदाची पंढरीची वारी स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्याचा झी 24 तासच्या या खास मोहिमेत खारीचा वाटा मी उचलेन. स्वच्छतेचा ध्यास. धन्यवाद. तर ज्या या निकषाप्रमाणे ज्या सर्वोत्कृष्ट दिंड्या ठरलेल्या आहेत, माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण 4 दिंड्यांना, खरं तर प्रत्येक वारकऱ्याचा ज्याने स्वच्छतेचा सन्मान केलेला आहे म्हणून आपण त्यांना हे प्रातिनिधिक. अनेकांचा यामध्ये सहभाग आहे पण आपण सुरुवात करत आहोत. पहिलं वर्ष आहे, आपला श्री गणेश आहे आणि स्वच्छतेचा कुठेतरी जागर व्हावा हा प्रयत्न आहे म्हणून एक प्रातिनिधिक सत्कार आपण हे वारकऱ्यांच्या दिंडीचे करतो आहोत. मी सुरुवातीला विनंती करेन की माऊलींच्या पालखी सोहळ्यातील आपण सुरुवात करूया. वास्कर महाराज दिंडी, दिंडी क्रमांक 1. कृपया मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्यांनी दिंडी प्रमुखांचं स्वागत करावं, सत्कार करावा. देह पूजा करी भक्ता घरी देव माझा करी तो साकरी. भक्ता घरी देव माझा करी तो साकरी. आली स्वच्छतेची वारी, आली स्वच्छतेची वारी. की प्रत्येक ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये स्वच्छता राखण्याचं काम या विद्यार्थ्यांनी या केलेलं आहे प्राध्यापकांनी. शहराचा थाट दुर्गंधीची लाट देवा वाटते भिखारी. दुर्गंधीची लाट देवा वाटते भिखारी. स्वच्छ भाव घेऊन या झाड तो सरी. स्वच्छ भाव घेऊन देवा झाड तो सरी. आली स्वच्छतेची वारी, आली 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 स्वच्छतेची वारी. माहेश्वरी दिंडी, माहेश्वरी दिंडीचे प्रतिनिधी असतील त्यांनी कृपया यायचं. संकल्पाचा दीप सोडू चंद्र भागेतिरी. स्वच्छतेचा ज्ञान मंत्र गाव घरोघरी. होईन मी पावन देवा जाईन पंढरी रे. होईन मी पावन देवा जाईन पंढरी. चालता चालता करू स्वच्छतेची. भावडे महाराजांची दिंडी आहे पर ज्या दिंडीने पर्यावरणाची अनेक भावडांमधनं जागर केलेला आहे दिंडीमध्ये, त्यांनी कृपया यायचं. स्वच्छतेची वारी.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी आहे. पात्रोद्धर दिंडीच्या सदस्यांनी यायचं आहे. स्वच्छतेचा भंग गाऊ धरू संत संग सोबतीची 24 तास खरा वार करी सोबतीची 24 तास खरा वार करी. बाबळगाव शौचालय सक्तीचे प्रत्येकाच्या घरी स्नान करा नियमित नेमरीत घरी हात पाय स्वच्छ धुवनी देह पूजा करी रे हात पाय स्वच्छ धुवनी बोला पुंडलिक वरदेव भक्ता घरी देव माझा पंढरीनाथ महाराज की जय. पुढची दिंडी आहे विठ्ठल रुक्मिणी दिंडी कुरळी. दुर्गंधीची लाट देवा वाटते भिखारी दुर्गंधीची लाट देवा वाटते भिखारी स्वच्छ भाव घेऊन या झाड तो सरी स्वच्छ भाव घेऊन देवा झाड तो सरी आली स्वच्छतेची वारी आली. या संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये आम्ही एक स्लोगनचं एक केलं होतं की वारकऱ्यांच्या मनामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे भाव असतात कुठच्या शब्दांशी ते खेळतात आपल्या संपूर्णमध्ये. एक लकी कुपन आहे ज्यांनी तुम्ही मी विनंती करतो कोण विनर आहेत आपण बघूया. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे भाग्यवान विजेते आहेत आपण या दिंडीमध्ये की त्यांचं आपण नाव उभे ह्या संपूर्ण दिंडीमध्ये ज्या दिंड्यांचा आपण निवड केलेली आहे निरीक्षक नेमले होते. झी 24 तासची परंपरा आहे की झी 24 तास असं कुठचाही निर्णय आम्ही स्वतःहून घेत नाही. जे या निवड समिती होती 4 परीक्षक होते त्यांच्यापैकी 2 आपल्या इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो चंदाताईंना चंदाताईंनी कृपया यायचं आहे. भक्त होती दंग स्वच्छतेचा भंग गाऊ धरू संत संग दादती पाऊले भक्त होती दंग स्वच्छतेचा भंग गाऊ धरू संत संग सोबतीची 24 तास खरा वार करी सोबतीची 24 तास खरा वार करी आली स्वच्छतेची वारी आली स्वच्छतेची वारी. शौचालय सक्तीचे प्रत्येकाच्या घरी स्नान करा नियमित नेमरीत घरी हात पाय स्वच्छ धुवनी देह पूजा करी. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि खूप खूप अभिनंदन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या प्रसंगी बोलावे. देव माझा करी तो पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री वसंतराव लोणीकर, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सन्माननीय जानकर साहेब, सोलापूर
जिल्ह्याचे पालकमंत्री सगळ्याच घ्या दोन रुपये सन्माननीय विजय मानव देशमुख, त्याचप्रमाणे राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आपल्या या विभागाचे विभागीय आयुक्त श्री चंद्रकांत दळवी या ठिकाणी उपस्थित, विविध भेट्या घेऊन माऊलींच्या दर्शनाकरता येणारे सर्व माऊली स्वरूप वारकरी आणि जी 24 तासचे सर्व अधिकारी, रिपोर्टर्स, संपादक, खरं म्हणजे जी 24 तास मी अभिनंदन करतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी घेतला. स्वच्छतेचा ध्यास म्हणजे जी 24 तास हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये राज्य सरकारने देखील हा प्रयत्न केला की निर्मल वारी झाली पाहिजे आणि निर्मल वारीच्या माध्यमातून आपण पाण्याची व्यवस्था करतो, पर्यावरणाची दिंडी आपण काढतो, स्वच्छतेची दिंडी आपण काढतो आणि खऱ्या अर्थानं ही जी खरी आमची शक्ती आहे, मोठी सज्जन शक्ती आहे. आमचा जो पालखीचा सोहळा आहे, या सोहळ्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दिंड्या घेऊन आमचे सर्व वारकरी या ठिकाणी येतात आणि या सज्जन शक्तीचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थानं प्रबोधन हा महाराष्ट्राचा गुणधर्म राहिलाय आणि आमच्या सर्व संतांनी, आमच्या कीर्तनकारांनी, विविध कलावंतांनी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलं आहे आणि वारीमध्ये जर प्रबोधन झालं आणि वारीच्या माध्यमातून प्रबोधन झालं तर या वारीमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातला कोणी ना कोणी असतो, त्यामुळे हे प्रबोधन प्रत्येक गावात कानाकोपऱ्यात पोहोचू शकतं आणि खरोखर आज ज्यांचा आपण सत्कार केला, ज्यांना आपण पुरस्कार दिला, त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो की आज स्वच्छतेचे आणि पर्यावरणाचे दूत बनवून आपण या वारीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये पर्यावरणाचा संदेश आणि स्वच्छतेचा संदेश पोहोचवलाय. आपला महाराष्ट्र हगणदारी मुक्त करण्याकरता महाराष्ट्र सरकारनं गेल्या 3 वर्षात प्रचंड प्रयत्न केले आणि 41 लाख शौचालयाची निर्मिती आपण केली आणि मार्च 2018 पर्यंत महाराष्ट्र हगणदारी मुक्त करायचा हा आपला संकल्प आहे. 16,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायती, 24,000 पेक्षा जास्त गावं जी आपण हगणदारी मुक्त केली आहेत, 155 तालुके, 11 जिल्हे हगणदारी मुक्त झाले आहेत आणि मला असं वाटतं की आता हाच ध्यास घेऊन आपल्यासारख्या मंडळींनी जर याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला तर महाराष्ट्र लगेच आपल्याला हगणदारी मुक्त करता येईल. त्यासोबत पर्यावरणपूरक महाराष्ट्र तयार करण्याकरता आपण यावर्षी 4 लाख झाडं लावतो, मागच्या वर्षी आपण 4 कोटी, मागच्या वर्षी 2 कोटी वृक्ष लावली, यावर्षी 4 कोटी वृक्ष लावतो आणि 50 कोटी वृक्ष लावण्याचा आपला संकल्प आहे. तुकोबा रायांनी, ज्ञानदेवांनी, माऊलींनी हाच आपल्याला खरा संकल्प दिलेला आहे की पर्यावरणाचं रक्षण, प्राण्यांचं रक्षण आणि वृक्षांचं रक्षण या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं आपण पर्यावरणाचं संतुलन राखू शकतो आणि तेच काम या माध्यमातून आपण करतो आहोत. आणि मला तिसरी एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची आहे की आमचे जलस्रोत जे आहेत, आमच्या नद्या, आमची चंद्रभागा ही खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची आई आहे आणि ही चंद्रभागा जी आहे, जी आमची माऊली आहे, या चंद्रभागेचं प्रदूषण संपवण्याकरता आपण खऱ्या अर्थानं भीमा नदी असेल किंवा पलीकडे जाऊन ती चंद्रभागा होते आणि तिला मिळणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या छोट्या नद्या उपनद्या आहेत या सगळ्याचं संवर्धन करण्याकरता नमामी चंद्रभागा असा उपक्रम हातामध्ये घेतलाय आणि या उपक्रमाच्या माध्यमातून येत्या काळामध्ये आमच्या चंद्रभागेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये घाण, कचरा आणि मैला जाणार नाही. जे पाणी जाईल ते पाणी ट्रीटेड पाणी जाईल, जे पाणी जाईल ते प्रक्रिया केलेलंच पाणी जाईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे आणि त्यातही आपल्या सगळ्यांचा मुलाचा सहभाग हा या ठिकाणी येईल. मी झी 24 तासचं माध्यम म्हणून मनपूर्वक अभिनंदन करतो की एक माध्यमाचं उत्तम कर्तव्य ते पार पाडतायत आणि त्या माध्यमातलं संपूर्ण मोठी जनजागृती स्वच्छतेची आणि त्याकरता
एवढी चांगली सज्जन शक्ती आपण आज कामामध्ये या ठिकाणी आणली. मला विश्वास आहे की स्वच्छतेत महाराष्ट्र क्रमांक एक वर यायला आता तो आहेच, पण त्याहीपेक्षा अतिशय सगळ्या स्वच्छतेच्या बाबतीत आपण पहिल्या क्रमांकावर राहू, आणि त्याकरता आमचे वारकरी, आमची दिंडी, आमची वारी, आमची पालखी आणि यात सहभागी होणारे सर्व आमचे बंधू भगिनींनी हे आशीर्वाद देतील, प्रयत्न करतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. जीचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आम्हाला सगळ्यांना या आनंद सोहळ्यामध्ये आपण सहभागी करून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.